आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि 3 वाजेपर्यंत वेळ होती. एकूण 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. एकूण सगळे भरलेले जे उमेदवारी अर्ज होते ते 34 उमेदवारांचे होते. पैकी एक जण छाननीमध्ये बाद झाला होता त्यामुळे 33 राहिले होते. 10 जणांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे 23 उमेदवार हे निवडणूक लढवत आहेत. आज जी मतदारांची संख्या आहे ती आहे 2,06,172 संपूर्ण मतदारसंघाची आणि एकूण मतदान केंद्रं जी आपली आहेत ती 262 आहेत. किती तारखेला मतदान आहे? मतदान आहे 30 तारखेला आणि मतमोजणी होणार आहे 2 तारखेला अमरावतीला नेमानी गोडाऊनमध्ये. एकूण मतदान प्रक्रिया मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेमध्ये किती कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे त्यामध्ये किती अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकडा पुन्हा मग हेच ना मतदान प्रक्रियेमध्ये एकूण जे आपले कर्मचारी आहेत ते 1152 कारण एका मतदान केंद्राला 4 लोक या हिशोबाने 262 × 4 1048 होतात आणि रिझर्व जे आहेत ते 104 असे मिळून 1152 लोक आहेत. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी सर कशा प्रकारची आपली भरारी पथकाची हे आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून आपली भरारी पथकं असतात. कुठे काही तक्रार वगैरे आली तर आपण त्याच्याप्रमाणे हे करतो तिथं भेट देतो.